ओके, गुड मॉर्निंग बच्चों. आज आपण मराठी हा विषय शिकणार आहोत आणि पुन्हा एकदा लाईव्ह लेक्चर मध्ये सर्वांचं स्वागत. चला तर आपण मराठी हा विषय शिकूया. मराठी मध्ये आपण व्याकरण शिकणार आहोत, तर आपण पीपीटीच्या माध्यमातून व्याकरण शिकूया. मग मुलांनो, आजचा वार आहे गुरुवार आणि आजची दिनांक आहे 15/7/2021 आणि आज आपण मराठी हा विषय शिकणार आहोत. इयत्ता पाचवीचा पाचवी मध्ये आपण मराठी हा विषय शिकणार आहोत सेतू वर्गमध्ये, आणि त्याच्यामध्ये आपण व्याकरण बघणार आहोत मराठीचे. ओके, व्याकरणामध्ये आपण काळ व काळाचे प्रकार कोणकोणते आहेत ते आपण आता बघणार आहोत पीपीटीच्या माध्यमातून. चला तर पुढे बघूया आपण. सर्वात प्रथम आपण बघूया काळ. काळ मीन्स क्या होता है. ओके, यहाँ पे थोड़ी मिस्टेक हुई, यहाँ पे ल चाहिए बट ल आया है. देखो तो काल मीन्स क्या होता है, देखो ये सबसे पहले हम देखते हैं. ओके, बघा वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचाही बोध होतो, त्याला काळ असे म्हणतात. बघा काळ मीन्स क्या होता है कि जो भी वाक्य होता है तो वाक्य में जो क्रियापद होता है तो उस क्रियापद से हमें ऐसा बोध होता है कि वो वहां पे जो क्रिया घटित हुई है वो कब हुई है घटित, इसका बोध हमें जब होता है तब हमें तब हम उसको कहते हैं काल, यानी वो क्रिया कब घटित हुई है ऐसा जब हमें बोध होता है तो हमें उसको हम कहते हैं काल. मराठी में क्या कहते हैं उसको, काल कहते. बट यहाँ पे थोड़ी मिस्टेक हुई है लिखने में, तो वहां पे काल लिखा है यानी हिंदी में लिखा हुआ है. ठीक है, आगे देखते हैं हम. आता अपन बघूया काळाचे प्रकार. काळाचे प्रकार कोण कोणते ते आपण बघूया. किरण सर, एक्सक्यूज मी, सॉरी किरण सर. यस सर, यस सर. हेडफोन निकाल के सर पढ़ाइए क्योंकि आवाज गूंज रहा है आपका, समझ में नहीं आ रहा है क्लियर. आवाज गूंज रहा है क्या? हेडफोन निकाल के ट्राई कीजिए. ओके ठीक है. हेलो हेलो. हाँ सर. हाँ सर, आवाज आ रहा है अभी बराबर? वैसे आ रहा है सर अभी. लीजिए लीजिए, जैसा भी होता लीजिए, ज्यादा इसमें लाइव चल रहे हैं. ठीक है, आता अपन बघणार आहोत कालाचे प्रकार. तर त्यामध्ये पहिला काळ आहे वर्तमान काळ, त्यानंतरचा आहे भूतकाळ आणि तिसरा काळ आहे भविष्य काळ. तर आता आपण या तीन काळांचे प्रकार, काळ आणि ते काळांचे उपप्रकार, प्रत्येक काळाचे उपप्रकार सुद्धा आपण आता इथे अभ्यासणार आहोत. तर पहिला है वर्तमान काळ, दुसरा भूतकाळ और तिसरा भविष्य काळ. ऐसे काळ के तीन मुख्य प्रकार होते. ओके, अब पुढे बघूया आपण वर्तमान काळ. ओके, तो वर्तमान काळ मीन्स क्या होता है ते आपण बघूया. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया घडत आहे असे जेव्हा समजते तेव्हा तो काळ वर्तमान काळ असतो. बघा तर वर्तमान काळ म्हणजेच काय की क्रियापदाच्या रूपावरून क्रिया घडत आहे असा जेव्हा आपल्याला बोध होतो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, वर्तमान काळ असे म्हणतो. यानी की एक कोई क्रिया अभी घटित हो रही है ऐसा जब हमें समझ में आता है तो हम उसके उसे वर्तमान काळ ऐसा कहते. ओके, तर वर्तमान काळाची काही उदाहरण बघूया आपण. बघा पहिलं उदाहरण आहे मी आंबा खातो.
तर बघा मला इथे काय आहे की मी आंबा खातो माझी जी क्रिया आहे त्याचा चालू आहे वर्तमान काळामध्ये माझी आंबा खाण्याची जी क्रिया आहे त्याचा सुरू आहे म्हणून हे जे वाक्य आहे ते कोणत्या काळातले आहे वर्तमान काळातले ओके दुसरा वाक्य बघा मी क्रिकेट खेळतो बघा माझी क्रिकेट खेळण्याची जी क्रिया आहे त्याचा सुरू आहे म्हणून हे वाक्य सुद्धा कोणत्या काळातले आहे वर्तमान काळामधले दुसरा तिसरा वाक्य बघूया ती गाना गाते बघा ती काय करते गाना गाते म्हणजे तिची गाणं गाण्याची जी क्रिया आहे त्यात इथे सुरू आहे म्हणून हे वाक्य कसं कोणत्या काळातलं आहे तर वर्तमान काळातलं आणि चौथं वाक्य बघा आम्ही अभ्यास करतो बघा आम्ही काय करतो अभ्यास करतो म्हणजे त्यांची अभ्यास करण्याची जी क्रिया आहे तर ती क्रिया इथे चालू आहे तर बघा इथे जे क्रियापद आहे बघा ह्या वाक्यामध्ये पहिल्या वाक्यामध्ये खातो हे काय आहे क्रियापद आहे तर या क्रियापदावरून आपल्याला बोध होतो की तिथे जी क्रिया आहे ती झालेली आहे किंवा होणार आहे किंवा चालू आहे तर या क्रियापदावरून आपल्याला इथे बोध होतो की त्याची क्रिया काय का आहे तर चालू आहे आंबा खाण्याची क्रिया त्याची चालू आहे ते म्हणून हे वाक्य वर्तमान काळामध्ये येतं आणि दुसऱ्या वाक्यामध्ये क्रियापद आहे खेळतो तर खेळतो या क्रियापदाला आपल्याला बोध होतो की त्याची खेळण्याची जी क्रिया आहे ती आता सुरू आहे तो खेळत आहे म्हणून हे वाक्य सुद्धा वर्तमान काळामध्ये येतं आणि तिसरा आहे तिसऱ्या वाक्यामध्ये क्रियापद आहे गाते तर तिची गाणं गाण्याची जी क्रिया आहे ती आता इथे सुरू आहे आणि चौथ्या वाक्यामध्ये क्रियापद आहे करतो तर या चारही क्रियापदावरून आपल्याला असा बोध होतो की त्यांची जी क्रिया आहे ती आता सुरू आहे म्हणून ही चारही वाक्य कशी कोणत्या काळातले आहेत तर वर्तमान काळामध्ये येतात ओके तर बघूया आता पुढे वर्तमान काळाचे प्रकार ओके तर बघा वर्तमान काळाचे उपप्रकार आता आपण बघणार आहोत तर वर्तमान काळाचा उपप्रकार पहिला प्रकार आहे साधा वर्तमान काळ तर बघा साधा वर्तमान काळ आपण कशाला म्हणतो तर जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते असे समजते तेव्हा त्या वाक्याचा काळ साधा वर्तमान काळ असतो बघा साधा वर्तमान काळ मीन्स काय होता है कि जिस क्रियापद से हमें ऐसा पता चलता है कि उसकी जो क्रिया है वो भी घटित हो रही है हो रही है अभी शुरू है तो वो जो वाक्य होता है उसको हम कहते हैं साधा वर्तमान काल ऐसा कहा जाता है उदाहरण बघूया मी आंबा खातो तर इथे बघा मी आंबा खातो तर आंबा खाण्याची जी क्रिया आहे ती आता चालू आहे सुरू आहे म्हणून हे जे इथे जे क्रियापद आहे खातो तर या क्रियापदावरून आपल्याला बोध होतो की त्याची जी क्रिया आहे ती आता काय आहे सध्या चालू आहे म्हणून हे वाक्य कशामध्ये येते तर साधा वर्तमान काळ ओके पुढचं वाक्य बघूया कृष्णा क्रिकेट खेळतो बघा कृष्णा काय करतो क्रिकेट खेळतो तर त्याची जी क्रिया आहे खेळण्याची हे क्रियापद जे आहे खेळतो तर या खेळतो या क्रियापदावरून आपल्याला समजतं की त्याची क्रिया काय आहे आता सुरू आहे तो क्रिकेट खेळत आहे म्हणून हे वाक्य सुद्धा कशामध्ये येते तर साधा वर्तमान काळातलं आहे पुढचं वाक्य बघूया प्रिया चहा पिते इथे बघा या पिते हे जे क्रियापद आहे तर या क्रियापदावरून आपल्याला समजते की प्रिया काय करत आहे तर चहा पित आहे ना तिचा चहा पिऊन झाला आहे ना पिणार आहे तर ती काय करत आहे चहा पित आहे तिची चहा पिण्याची जी क्रिया आहे ती सुरू आहे आता म्हणून हे वाक्य सुद्धा कशामध्ये येते तर वर्तमान काळामध्ये येतं ओके पुन्हा एकदा आपण व्याख्या बघूया साधा वर्तमान काळाची की जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते असे समजते तेव्हा त्या वाक्याचा काळ साधा वर्तमान काळ असतो याने जब हमें किसी क्रियापद से ऐसा बोध होता है कि उसकी क्रिया जो है वो भी शुरू है यानी वो कर रही है घट रही है तो ऐसे जो वाक्य होते हैं तो आते हैं साधा वर्तमान काल में जैसे कि मैं आम खा रहा हूँ यानी मेरी आम खाने की जो क्रिया है वो भी शुरू है अभी मैं खा रहा हूँ ओके दूसरा है कृष्णा क्रिकेट खेळतो यानी कृष्णा जो है कृष्णा नाम का जो लड़का है उसकी क्रिकेट खेलने की जो क्रिया है वो यहाँ पे अभी शुरू है
ओके, इसलिए वो वाक्य भी आता है साधा वर्तमान काल में। और तीसरा है प्रिया चाह पीते, यानी प्रिया क्या कर रही है तो अभी चाय पी रही है। ओके, तो पीते यह क्रिया को दोनों समझ सके, उसकी जो क्रिया है प्रिया की चाय पीने की जो क्रिया है वो भी शुरू है, इसलिए ये वाक्य आता है साधा वर्तमान काल में। ओके, नेक्स्ट बघूया अपन वर्तमान कालाचा दुसरा उप प्रकार, अपूर्ण वर्तमान काल किंवा चालू वर्तमान काल। बघा, अपूर्ण वर्तमान काल किंवा त्यालाच आपण चालू वर्तमान काल सुद्धा असे म्हणतो। तर बघा, कशाला म्हणतो आपण अपूर्ण वर्तमान काल, तर जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून क्रिया वर्तमानामध्ये चालू किंवा सुरू असल्याचा बोध होतो तेव्हा वाक्याचा काल अपूर्ण वर्तमान काल असतो। बघा की एखाद्या क्रियापदावर आलेला यानी किसी क्रियापद से ऐसा बोध होता है कि उसकी क्रिया जो है वो वर्तमान में भी शुरू है, अभी घट रही है। ओके, ऐसा जब हमें बोध होता है तो उसको हम कहते हैं अपूर्ण वर्तमान काल या चालू वर्तमान काल ऐसा कहा जाता है। तो बघा उदाहरण बघू यहाँ पर, पहला उदाहरण है सुरेश पत्र लिखित आहे। बघा कि सुरेश क्या कर रहा है, तो पत्र लिख रहा है। ओके, यानी उसकी क्रिया क्या अभी है, शुरू है, अभी वो पत्र लिख रहा है, इसलिए ये जो वाक्य है वो किसमें आता है, अपूर्ण वर्तमान काल में। ओके, दूसरा वाक्य बघा, दीपा अभ्यास करीत आहे। बघा दीपा ही जी मुलगी आहे ती काय करत आहे, तर अभ्यास करत आहे, तिचा अभ्यास अजून पूर्ण झाला नाही, तिची क्रिया जी आहे ती आता चालू आहे, म्हणजे ती अभ्यास आता करत आहे। ओके, म्हणून हे वाक्य सुद्धा येतं अपूर्ण वर्तमान काळामध्ये। तिसरं वाक्य बघूया आपण, आम्ही जेवण करीत आहोत। बघा आम्ही काय करत आहोत, तर जेवण करीत आहोत, तर इथे जेवण्याची जी क्रिया आहे ती आता सुरू आहे, अजून त्यांचं जेवण झालेलं नाही, त्या आता अजून जेवतात, म्हणून हे तिन्ही वाक्य कशामध्ये येतात, तर अपूर्ण वर्तमान काळामध्ये। ओके, त्यालाच आपण चालू वर्तमान काळ असं सुद्धा म्हणतो। मग पुन्हा एकदा आपण व्याख्या बघूया कि जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून क्रिया वर्तमानामध्ये चालू किंवा सुरू असल्याचा बोध होतो तेव्हा वाक्याचा काळ अपूर्ण वर्तमान काळ असतो। उदाहरणार्थ सुरेश पत्र लिहित आहे, दुसरं दीपा अभ्यास करीत आहे, आम्ही जेवण करीत आहोत। तर बघा या तिन्ही वाक्यांमध्ये जे क्रियापद आहे आहे आहोत, तर या क्रियापदावरून आपल्याला समज असा बोध होतो की त्याची क्रिया काय आहे, तर आता किती सुरू आहे, ती अजून पूर्ण झालेली नाही। ओके, म्हणून ही तिन्ही वाक्य या क्रियापदावरून आपल्याला समजतं की त्याची क्रिया आता सुरू आहे, म्हणून हे वाक्य कशामध्ये येतात, तर अपूर्ण वर्तमान काळ किंवा चालू वर्तमान काळ असं त्यांना म्हटलं जातं। ओके, वर्तमान काळाचा तिसरा प्रकार पुढे बघूया आपण, तिसरा प्रकार आहे पूर्ण वर्तमान काळ। बघा पूर्ण वर्तमान काळ मीन्स क्या होता है, देखो कि जेव्हा क्रिया ही वर्तमान काळातील असून ती नुकतीच पूर्ण झालेली असेल तेव्हा त्याला पूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात। बघा कि पूर्ण वर्तमान काळ मीन्स क्या होता है कि जब क्रिया अभी अभी पूरी हुई है, ऐसा जब हमें बोध होता है तो वो उसको हम कहते हैं पूर्ण वर्तमान काल। ओके, उदाहरण तो बघूया, मी आंबा खाल्ला आहे। बघा काय झालंय, तर मी आंबा खाल्लाय, आणि माझी जी आंबा खाण्याची जी क्रिया होती ती आता जस्ट कम्प्लीट झाली आहे, पूर्ण झालेली आहे, म्हणून हे वाक्य कशामध्ये येतं, तर पूर्ण वर्तमान काळामध्ये। ओके, दुसरं वाक्य बघा, आम्ही पेपर सोडविला आहे। बघा कि आम्ही आत्ताच पेपर काय केला आहे, तर सोडवल्याने हमने अभी अभी पेपर क्या किया, हल किया। ओके, तो इससे हमें पता चलता है कि वो उसकी जो क्रिया है वो अभी कंप्लीट हुई है, अभी अभी जस्ट, इसलिए वो आता है पूर्ण वर्तमान काल में। तीसरा वाक्य बघा, विद्यार्थ्यांनी अभ्यास केला आहे। बघा विद्यार्थ्यांनी काय केला आहे, तर अभ्यास केला आहे, त्यांचा अभ्यास करण्याची जी क्रिया आहे ती आताच कम्प्लीट पूर्ण झाली आहे, आणि आता त्यांचं जे काम होतं ते त्यांनी आता पूर्ण केलं आहे जस्ट,
म्हणून हे तिन्ही वाक्य या तिन्ही वाक्यांमध्ये जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला असं समजतं की त्यांची जी क्रिया आहे ती आता जस्ट कंप्लीट झालेली आहे. म्हणून हे तिन्ही वाक्य कशामध्ये येतात तर पूर्ण वर्तमान काळामध्ये. ओके, पुन्हा एकदा आपण व्याख्या वाचली पूर्ण वर्तमान काळाची. बघा, जेव्हा क्रिया ही वर्तमान काळातील असून ती नुकतीच पूर्ण झालेली असेल तेव्हा त्याला पूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात. बघा की जेव्हा एखादी क्रिया ही वर्तमान काळातील असून ती नुकतीच त्याने जस्ट अभी अभी कंप्लीट हुई है ऐसा जब हमें बोध होता है उसको हम कहते हैं पूर्ण वर्तमान काळ. ओके, याची उदाहरण आपण बघितली. मी आंबा खाल्ला आहे, आम्ही पेपर सोडविला आहे, विद्यार्थ्यांनी अभ्यास केला आहे, विद्यार्थीनो अभी अभी क्या की उन्होंने पढ़ाई उनकी जो थी वो पूरी की है. ओके, तो इसलिए इन वाक्यों से हमें ऐसा बोध होता है कि उनकी जो क्रिया है वो अभी अभी पूरी हुई है, इसलिए उनको कहते हैं हम पूर्ण वर्तमान का. ओके, चौथा प्रकार बघूया अपन. वर्तमान काळाचा चौथा प्रकार है रीति वर्तमान काल किंवा चालू पूर्ण वर्तमान काल. बघा, रीति वर्तमान काल किंवा चालू पूर्ण, तर कशाला म्हणतो आपण रीति वर्तमान काल किंवा चालू पूर्ण वर्तमान काल? तर वर्तमान काळात एखादी क्रिया सतत घडत असल्याची रीत दाखवली तर त्याला रीति वर्तमान काल असे म्हणतात. बघा की वर्तमान काळात एखादी क्रिया, आणि वर्तमान काल में कोई क्रिया जब हमेशा घडती रहती है तब उसको हम कहते हैं रीति वर्तमान काल. तर बघा उदाहरण, मी रोज फिरायला जातो. बघा इथे काय की मी रोज फिरायला जातो. बघा हे रोज, तर याने आपल्याला समजतं की त्याची जी क्रिया आहे ती तो काय करत आहे तर रोज करतो. मी रोज फिरायला जातो यानी वो हर रोज क्या करता है, घूमने जाता है. यानी इससे हमें पता चलता है कि उसकी जो क्रिया है वो सतत, यानी हर दिन वो क्या, वो जो फिर घूमने जाने का उसका जो कार्य है वो शुरू ही रहता है, रोज जाता है वो घूमने. ओके, तो इसलिए ये वाक्य जो है उसको कहते हैं हम चालू पूर्ण वर्तमान काल किंवा रीति वर्तमान काल. पुढचं वाक्य बघा, प्रदीप रोज व्यायाम करतो. बघा प्रदीप काय करतो तर रोज व्यायाम करतो. बघा इथे काय की जी क्रिया आहे त्याची रोज, कोणती क्रिया? तर व्यायाम करण्याची. आणि तो काय करतो तर रोज व्यायाम करतो. तर व्यायाम करण्याची ज्याची जी क्रिया आहे ती तो दररोज करतो. तर इथे आपल्याला समजलं की त्याची जी क्रिया आहे ती सतत चालू आहे. म्हणून हे वाक्य सुद्धा कशामध्ये येते तर रीती वर्तमान काळामध्ये येतं. तिसरं वाक्य बघा, कृष्णा दररोज अभ्यास करतो. बघा कृष्णाची जी अभ्यास करणे जेणे पढाई करणे की जो क्रिया आहे कृष्णा की वो हर रोज वो करता है. ऐसा नहीं कि आज किया दो दिन नहीं किया, ऐसा नहीं है. हर रोज उसकी क्रिया जो है पढाई करने की वो हर रोज घटती है, यानी वो हर दिन अभ्यास करता है. ओके, तो इसलिए ये तीनों वाक्य में किसमें आते हैं तो रीति वर्तमान काल में. ओके, पुनः एकदा व्याख्या आपण वाचून घेऊया. तर बघा, रीति वर्तमान काल किंवा चालू पूर्ण वर्तमान काल म्हणजेच काय? तर वर्तमान काळात एखादी क्रिया सतत घडत असल्याची रीत दाखवली तर त्याला रीति वर्तमान काल असे म्हणतात. ओके, जसे की मी रोज फिरायला जातो, आणि फिरायला जाण्याची ज्याची जी क्रिया आहे माझी ती मी रोज करतो. ओके, प्रदीप रोज व्यायाम करतो, याने प्रदीप हर रोज क्या कर रहा है, व्यायाम करने की उसकी जो क्रिया है वो हर दिन वो करता है. ओके, तो इससे हमें पता चलता है कि उसकी क्रिया क्या है कि हर रोज यानी सतत, यानी रोज वो करता है वो क्रिया. उसके बाद कृष्णा दर रोज अभ्यास करतो, यहाँ पे भी क्या हुआ है कि कृष्णा जो है वो हर दिन क्या कर रहा है, पढ़ाई करता ही है. ओके, तो इसलिए उनको कहा जाता है रीति वर्तमान काल किंवा चालू पूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात. ओके, तर हे बघितले आपण वर्तमान काळाचे चार उपप्रकार. ओके, पुढे बघूया आपण वर्तमान काळाचा मुख्य दुसरा प्रकार भूतकाळ. ओके, तर बघा भूतकाळ म्हणजेच काय, कशाला आपण म्हणतो भूतकाळ? तर जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेलेली असते
असा बोध होतो तेव्हा त्या काळाला भूतकाळ असे म्हणतात. बघा भूतकाळ म्हणजे काय की जब क्रियापद जो है उससे में ऐसा बोध होता है कि उसकी जो क्रिया है वो पहले ही घटित हुई है, घटित हो चुकी है, ऐसा हमें जब बोध होता है तो उसको हम कहते हैं भूतकाल. यानी उसकी जो क्रिया है वो पहले ही कंप्लीट हो चुकी है. ओके, जैसे पहला उदाहरण देखो, राम शाळेत गेला. बघा तर राम शाळेत गेला म्हणजे त्याची जी क्रिया है शाळेत जाण्याची ती काय झालेली इथे पूर्ण झालेली असा हमें बोध होता है. यानी ये जो गेला ये जो क्रियापद है तो उस क्रियापद से हमें इसे पता चलता है कि उसकी जो स्कूल जाने की जो क्रिया है वो यहाँ पे पूरी हुई है, कंप्लीट हो चुकी है, इसलिए उसको कहते भूतकाल. दूसरा वाक्य बघा, मी अभ्यास केला. बघा मी अभ्यास केला, माझा अभ्यास करून झाला. ओके, तर हे वाक्य इथे केला हे जे क्रियापद आहे याच्यावरून आपल्याला समजतं की त्याची जी क्रिया आहे ती भूतकाळात पूर्ण झालेली आहे. ओके, म्हणून ते कशामध्ये, हे वाक्य कशामध्ये येते, तर भूतकाळामध्ये. ओके, पुढे बघा, तिने जेवण केले. बघा याच्या आधी आपण बघितलं ती जेवत होते, जेवणाची क्रिया चालू होती, बट इथे आपण बघतो की तिने जेवण केले म्हणजे तिची जेवण्याची जी क्रिया होती ती पूर्ण झालेली आहे. ओके, तर केले, केला, गेला हे जे तिन्ही जे क्रियापद इथे आपण बघतो तर या क्रियापदावरून आपल्याला समजतं की त्यांची जी क्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे. म्हणून हे तिन्ही वाक्य कशामध्ये येतात, तर भूतकाळामध्ये. ओके, लक्षात ठेवा पुन्हा एकदा की जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रियापूर्वी घडून गेलेली असते असा बोध होतो तेव्हा त्या काळाला भूतकाळ असे म्हणतात. उदाहरणार्थ, राम शाळेत गेला, मी अभ्यास केला, तिने जेवण केले. तर या तिन्ही क्रियापदावरून आपल्याला समजतं की त्यांची जी क्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे, म्हणून त्यांना आपण म्हणतो भूतकाळ. ओके, पुढे बघूया आपण भूतकाळाचे उपप्रकार. त्यामध्ये पहिला प्रकार आहे साधा भूतकाळ. ओके, तर बघा साधा भूतकाळ आपण कशाला म्हणतो, तर एखादी क्रिया ही अगोदर घडून गेलेली असते व त्या संदर्भात जेव्हा बोलले जाते तेव्हा त्या कालास भूतकाळ असे म्हणतात. बघा की एखादी क्रिया अगोदर घडून गेलेली असते बट उसके संदर्भ में हम किसी से बात करते हैं तब उसको कहा जाता है भूतकाल. ओके, उदाहरणार्थ बघा, राम ने अभ्यास केला, यानी राम की अभ्यास करने की जो क्रिया है पढ़ाई करने की वो पूरी हो चुकी है बट उसके बारे में हम किसी दूसरे को बता रहे, यानी राम ने अभ्यास केला. ओके, तो तब उसको कहा जाता है, तो ये वाक्य जो है वो आता है भूतकाल, साधा भूतकाल में. दूसरा है, मी पुस्तक वाचले. बघा माझी पुस्तक वाचण्याची जी क्रिया है ती आता पूरी झालेली आहे. पुस्तक यानी पढ़ने की जो क्रिया थी मेरी वो हो चुकी है, इसलिए उसको कहा जाता है साधा भूतकाल. नेक्स्ट है, सीता ने नाटक पाहिले. बघा सीता ने काय पाहिले, तर नाटक पाहिले. ती पाहत आहे का किंवा पाहिल असं नाही, तर तिने नाटक पाहिले म्हणजे तिची नाटक पाहण्याची जी क्रिया होती ती पूर्ण झालेली आहे. ते घडून गेलेले आहे गोष्टी, म्हणून हे जे क्रियापदे आहेत तर या क्रियापदून आपल्याला समजतं की त्यांची जी क्रिया आहे ती काय झालेली आहे, तर घडून गेलेली आहे, यानी पूरी हो चुकी है, इसलिए उसको वो आता है साधा भूतकाल में. ओके, नेक्स्ट बघा, दुसरा प्रकार आहे भूतकाळाचा, अपूर्ण किंवा चालू भूतकाळ. बघा अपूर्ण किंवा चालू भूतकाळ आपण कशाला म्हणतो, तर एखादी क्रिया मागील काळात चालू होती किंवा घडत होती म्हणजेच त्यावेळेस ती क्रिया अपूर्ण होती तेव्हा क्रियेच्या अवस्थेला अपूर्ण भूतकाळ किंवा चालू भूतकाळ असे म्हणतात. बघा की एखादी क्रिया मागील काळात चालू होती किंवा घडत होती
म्हणजेच त्यावेळेस ती क्रिया अपूर्ण होती, यानी कि उस समय वो जो क्रिया थी वो क्या हो रही थी, घटित हो रही थी, अभी पूरी नहीं हुई थी, अपूर्ण थी। ऐसा जब हमें बोध होता है तो उसको कहा जाता है अपूर्ण भूतकाल या चालू भूतकाल। ओके, उदाहरण बघा, मी आंबा खात होतो, बघा मी काय करत होतो, तर आंबा खात होतो, माझी क्रिया जी होती ती भूतकाळामध्ये चालू होती, अजून ती पूर्ण झालेली नव्हती, अपूर्ण होती। ओके, म्हणून हे जे खात होतो याच्यावरून आपल्याला समजतं की त्याची जी क्रिया आहे ती आता काय आहे, होती तर अपूर्ण होती, चालू होती। ओके, इसलिए उसको कहा जाता है अपूर्ण भूतकाल या चालू भूतकाल। दुसरं उदाहरण बघा, दीपक गाणे गात होता, बघा दीपकची गाणं गाण्याची जी क्रिया होती ती चालू होती, अजून ती पूर्ण झालेली नव्हती, ती अजून अपूर्ण होती, क्रिया त्याची काय होती तर चालू होती, घडत होती, म्हणून त्याला सुद्धा आपण म्हणतो अपूर्ण किंवा चालू भूतकाळ। तिसरं वाक्य बघा, ती सायकल चालवत होती, बघा ती काय करत होती तर सायकल चालवत होती, जी सायकल चालवण्याची क्रिया जी होती ती अजून कम्प्लीट झाली नव्हती, तिची क्रिया घडत होती, चालू होती, म्हणून हे वाक्य कशामध्ये येतं तर अपूर्ण किंवा चालू भूतकाळामध्ये। ओके, पुन्हा एकदा आपण व्याख्या बघूया की एखादी क्रिया मागील काळात चालू होती किंवा घडत होती म्हणजेच त्यावेळेस ती क्रिया अपूर्ण होती, तेव्हा क्रियेच्या त्या अवस्थेला अपूर्ण भूतकाल किंवा चालू भूतकाल असे म्हणतात। उदाहरणार्थ मी आंबा खात होतो, दुसरं दीपक गाणे गात होता, आणि तिसरं ती सायकल चालवत होती। तर इथे बघा की या क्रियापदावरून आपल्याला समजतं की त्यांची जी क्रिया होती ती भूतकाळामध्ये चालू होती, घडत होती, ती अजून पूर्ण झालेली नव्हती, म्हणून त्याला आपण काय म्हणतो तर अपूर्ण किंवा चालू भूतकाल असे म्हणतो। पुढचा प्रकार बघूया भूतकालाचा, पूर्ण भूतकाल। बघा पूर्ण भूतकाल म्हणजेच काय, तर एखादी क्रिया मागील काळात पूर्ण झालेली असते किंवा ती क्रिया पूर्णपणे संपलेली असते असा जेव्हा अंदाज येतो तेव्हा त्याला पूर्ण भूतकाल असे म्हणतात। बघा पूर्ण मीन्स क्या, पूर्ण, पूरा। तो ऐसा जब हमें एखादे किसी क्रिया से हमें ऐसा बोध होता है कि उसकी जो क्रिया है वो क्या हो चुकी है, पूरी हो चुकी है, कंप्लीट। ओके, और वो जो क्रिया है वो पूरी तरह से खत्म हो चुकी है, ऐसा जब हमें लगता है तो उसको हम कहते हैं पूर्ण भूतकाल। ओके, उदाहरण बघा, सिद्धि ने गाने गायले होते, बघा सिद्धि ने काय केले होते तर गाणे गायले होते, काल परवा जेव्हा असेल ते, तर त्याने काय केले होते तर गाणे गायले होते, त्याची जी क्रिया होती ती भूतकाळात पूर्ण झालेली होती, पूर्ण झालेली आहे असे इथे समजते की त्याने काय केले होते तर गाणे गायले होते, त्याची जी गाणं गाण्याची जी क्रिया होती ती इथे कम्प्लीट झालेली आहे, म्हणून त्याला आपण म्हणतो पूर्ण भूतकाळ। पुढे बघा, मी अभ्यास केला होता, बघा आपण जेव्हा स्कूलमध्ये जातो तेव्हा शिक्षकाने विचारलं की तू अभ्यास केला का काल, तर आपण म्हणतो का हा काल मी अभ्यास केला होता, काल मी हे वर्ड्स लिहिले होते, हे गणित सोडवलं होतं, तर तिथे आपल्याला समजतं की त्याची जी क्रिया आहे ती काय झालेली आहे तर पूर्ण झालेली आहे असा आपल्याला इथे बोध होतो, म्हणून त्याला आपण म्हणतो पूर्ण भूतकाळ। पुढचं उदाहरण बघा, त्यांनी पेपर लिहिला होता, बघा त्यांची जी पेपर लिहिण्याची जी क्रिया होती ती काय झाली आहे तर इथे पूर्ण झालेली आहे, त्यांनी पेपर लिहिला होता, इथे आपल्याला समजतं की त्यांची जी क्रिया आहे पेपर लिहिण्याची ती पूर्ण संपलेली आहे असा बोध होतो इथे, तर त्याला आपण म्हणतो पूर्ण भूतकाळ। पुन्हा एकदा आपण व्याख्या बघूया, एखादी क्रिया मागील काळात पूर्ण झालेली असते किंवा ती क्रिया पूर्णपणे संपलेली असते असा जेव्हा अंदाज येतो तेव्हा त्याला पूर्ण वर्तमान काल असे म्हणतात। उदाहरणार्थ सिद्धीने गाणे गायले होते, मी अभ्यास केला होता, त्यांनी पेपर लिहिला होता, तर
होते होता या क्रियापद आपल्याला समजते की यांची जी क्रिया आहे ती भूतकाळामध्ये पूर्ण झालेली आहे, पूर्ण पूर्णपणे संपलेली आहे, म्हणून त्याला आपण म्हणतो पूर्ण भूतकाळ. ओके, पुढचा प्रकार बघूया आपण भूतकाळाचा. सॉरी, एक उदाहरण राहिलं, राम वनात गेला होता. बघा, राम काय कुठे गेला होता, तर वनात गेला होता. ओके, तर इथे सुद्धा आपल्याला समजतं की तो गेला होता काल किंवा परवांच्या दिवशी. तो यहाँ पे भी हमें ऐसा पता चलता है कि उसकी क्रिया पूरी हुई है, समाप्त हो चुकी है. ओके, इसलिए उसको कहते हैं हम पूर्ण भूतकाल. ओके, भूतकाळाचा पुढचा प्रकार बघा, रीती भूतकाळ किंवा चालू पूर्ण भूतकाळ. तर बघा, रीती भूतकाळ किंवा चालू पूर्ण भूतकाळ आपण कशाला म्हणू, तर भूतकाळात एखादी क्रिया सातत्याने घडत आलेली असून ती क्रिया पूर्ण देखील झालेली असते अशा काळाला चालू पूर्ण भूतकाळ किंवा रीती भूतकाळ असे म्हणतात. बघा की रीती भूतकाळ मीन्स काय होत आहे, की किसी कोई क्रिया सातत्याने यानी हमेशा घटती आ रही है और वो क्रिया पूरी भी हो चुकी है, ऐसा हमें जब बोध होता है तो उसको कहा जाता है रीति भूतकाल या चालू पूर्ण भूतकाल. ओके, उदाहरण बघा, मी रोज व्यायाम करीत होतो किंवा असे. बघा, मी काय करत होतो, तर रोज व्यायाम करत होतो. ओके, तर इथे आपल्याला होतो किंवा असे या क्रियापदामध्ये असं समजतं की त्याची जी क्रिया आहे ती काय करत होता, तो दररोज करत होता. व्यायाम करने की जो क्रिया थी उसकी वो हर रोज वो कर रहा था, इसलिए उसको कहा जाता है रीति भूतकाल या चालू पूर्ण भूतकाल. दूसरा वाक्य बघा, ती दररोज मंदिरात जात होती किंवा असे. बघा की ती काय करत होती, तर दररोज मंदिरात जात होती, तिची जी मंदिरात जाण्याची जी क्रिया होती ती ती रोज करत होती, म्हणून असं आपल्याला इथे बोध होतो की तिची क्रिया ती दररोज करत होती मंदिरात जाण्याची क्रिया, म्हणून त्याला आपण म्हणतो प्रीतिभूतकाळ. पुढचं वाक्य बघा, प्रसाद नेहमी शाळेत जात होता किंवा असे. तर बघा, प्रसाद काय करत होता, तर नेहमी शाळेत यानी रोज यानी हर दिन वो क्या करता था, क्या कर रहा था, स्कूल में जा रहा था. ओके, ऐसा हमें यहाँ पे बोध होता है कि उसकी जो स्कूल जाने की जो क्रिया थी वो क्या कर रहा था, वो हर रोज कर रहा था. ओके, तो इसलिए उसको कहा जाता है प्रीति भूतकाळ. बघा, एक पुन्हा एकदा आपण बघूया की भूतकाळात एखादी क्रिया सातत्याने घडत आलेली असून ती क्रिया पूर्ण देखील झालेली असते. देखो कि भूतकाळ में कोई क्रिया हर रोज सातत्य से घटती आ रही है और वो पूरी देखील हो चुकी है, ऐसा हमें जब पता चलता है तो उसको कहा जाता है चालू भूतकाळ या रीति भूतकाळ. ओके, जसं मी रोज व्यायाम करीत होतो, यानी मैं हर रोज क्या करता था व्यायाम करता था. ओके, ती दररोज मंदिरात जात होती, यानी वह हर रोज मंदिर जाती थी. तीसरा, नीम प्रसाद नियमित शाळेत जात होता, कि प्रसाद नाम का जो लड़का है वो हर रोज स्कूल जाता था. ओके, यानी उसकी जो क्रिया थी वो हर दिन वो करता था और उसकी क्रिया पूर्ण हो चुकी है. ओके, ऐसा हमें यहाँ पे बोध होता है, इसलिए उसको कहा जाता है रीति भूतकाळ या चालू पूर्ण भूतकाळ. ओके, पुढे बघा, काळाचा तीसरा मुख्य प्रकार भविष्यकाळ. ओके, तर बघा, भविष्यकाळ म्हणजेच काय, तर क्रियापदाच्या रूपावरून जेव्हा एखादी क्रिया ही पुढे घडणार आहे याची जाणीव होते तेव्हा त्या काळाला भविष्यकाळ असे म्हणतात. बघा की किसी क्रियापद से हमें ऐसा बोध होता है कि उसकी जो क्रिया है वो आगे घटने वाली है, घटित होने वाली है, ऐसा जब हमें बोध होता है तो उसको हम कहते हैं भविष्यकाळ. ओके, बघा, उदाहरणार्थ मी सिनेमाला जाईल. बघा, मी काय करेल, तर सिनेमाला जाईल, यानी भविष्यात कधी जाईल माहित नाही पण मी जाईल सिनेमाला. ओके, म्हणजे माझी जी क्रिया आहे सिनेमाला जाण्याची ती मी पुढे करणार आहे. ओके,
पुढचं उदाहरण बघा मी शिक्षक बनेल बघा मी शिक्षक बनेल किंवा मी डॉक्टर बनेल है ना तर हे जी क्रिया आहे ती भविष्यात घडणार आहे ओके अजून ती घडलेली नाही तर ती भविष्यात घडेल ओके म्हणून त्याला आपण म्हणतो भविष्यकाळ पुढे बघा मी तुझ्याकडे येईल बघा आपण एखाद्या मित्राला किंवा आपल्या नातेवाईकांना पण म्हणतो ना की मी तुमच्याकडे येईल बट कधी येईल ते निश्चित नाही पण येईल तर येण्याची म्हणजे जाण्याची जी क्रिया आहे किंवा येण्याची क्रिया ती पुढे घडणार आहे असं इथे आपल्याला बोध होतो म्हणजे हे जे क्रियापद आहे जाईल बनेल येईल तर या क्रियापदातून आपल्याला समजते की त्यांची जी क्रिया आहे ती पुढे घडणार आहे ओके म्हणून त्याला ते कशामध्ये येतात तर भविष्यकाळ त्याला आपण काय म्हणतो की भविष्यकाळ याने त्यांची जी क्रिया आगे घटने वाली है भविष्य में ओके तो इसको कहा जाता है भविष्यकाळ ओके पुढे बघूया आपण भविष्यकाळाचे उप प्रकार तर पहिला प्रकार आहे साधा भविष्यकाळ ओके तर बघा साधा भविष्यकाळ आपण कशाला म्हणतो तर जेव्हा एखादी क्रिया पुढे घडणार असेल असा बोध होतो अशा वेळी साधा भविष्यकाळ असतो बघा की साधा भविष्यकाळ मीन्स काय होता है कि कोई क्रिया आगे घटित होने वाली है ऐसा जब हमें बोध होता है तो उसको कहा जाता है साधा भविष्यकाळ ओके उदाहरण बघा उद्या पाऊस पडेल बघा उद्या काय करेल पाऊस पडेल याने बारिश कल बारिश होगी ओके तो पडेल या क्रियापदातून आपल्याला समजतं की पाऊस पडण्याची जी क्रिया आहे ती पुढे घडेल ओके म्हणून त्याला आपण म्हणतो साधा भविष्यकाळ पुढचं उदाहरण बघा उद्या परीक्षा संपेल बघा उद्या काय होईल की परीक्षा संपेल तर अजून परीक्षा संपलेली नाही ओके ती संपणार आहे असा इथे बोध होतो आपल्याला पुढे बघा मी सिनेमाला जाईल की मी काय करेल तर सिनेमाला जाईल तर इथे जे पडेल संपेल आणि जाईल या क्रियापदातून आपल्याला समजते की त्यांची जी क्रिया आहे ती काय होणार आहे तर पुढे घडणार आहे घटित होणे वाली हे वाक्य ओके याने कल बारिश होने वाली है कल मेरी एग्जाम समाप्त हो जाएगी कल मैं सिनेमा देखने जाऊंगा ओके ऐसा हमें यहाँ पे पता चल रहा है कि उनकी जो क्रिया है वो आगे घटित होने वाली है तो इसलिए उसको कहा जाता है साधा भविष्यकाळ ओके पुढचा प्रकार अपन बघूया अपूर्ण किंवा चालू भविष्यकाळ बघा तर अपूर्ण किंवा चालू भविष्यकाळ कशाला आपण म्हणतो तर जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यकाळामध्ये चालू असेल किंवा पूर्ण झाली नसेल तेव्हा अपूर्ण भविष्यकाळ असे म्हणतो बघा अपूर्ण यावरूनच आपल्याला समजतं की अपूर्ण म्हणजे काय तर पूर्ण झालेली नसते जी जो भी क्रिया होती है वो वहां पे पूरी नहीं होती है तो जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यकाळामध्ये चालू असेल यानी कोई क्रिया भविष्यकाल में भविष्य में शुरू रहेगी या फिर अभी पूरी नहीं हो चुकी है ऐसा जब हमें बोध होता है तो उसको कहा जाता है अपूर्ण भविष्यकाल ओके उदाहरण बघा मी आंबा खात असेल बघा मी काय करत असेल तर आंबा खात असेल की उसकी खाने की जो आम खाने की जो क्रिया है वो भविष्य में वो करने वाला है बट यहाँ पे पूरा यानी वो खात असेल यानी मैं खा रहा हूंगा ओके ऐसा हमें पता चल रहा है यहाँ पे कि उसकी त्याच्या आंबा खाने की जी क्रिया असेल ती भविष्यामध्ये वो तो करणार आहे ओके पुढे बघा मी गावाला जात असेल बघा की मी काय करत असेल तर गावाला जात असेल म्हणजे ट्रेनने किंवा बसने मी काय करेल गावाला जात असेल ओके तर इथे आपल्याला समजतं की त्याची जी क्रिया आहे ती भविष्यामध्ये चालू असणार आहे ओके असा इथे बोध होतो म्हणून त्याला आपण पूर्ण सॉरी अपूर्ण वर्तमान सॉरी अपूर्ण भविष्यकाळ असे म्हणतो पुढे बघा पूर्वी अभ्यास करत असेल
बघा पूर्वी काय करत असेल तर अभ्यास करत असेल म्हणजे पूर्वीची जी अभ्यास करणी जेने पढाई करने की जो क्रिया है वो उसकी शुरू होगी यानी वो पढाई कर रही होगी ऐसा हमें यहां पे पता चलता है ओके तो इसलिए उसको कहा जाता है अपूर्णक या चालू भविष्यकाल बघा पुन्हा एकदा व्याख्या बघूया जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यकाळामध्ये चालू असेल किंवा पूर्ण झाले नसेल तेव्हा त्याला अपूर्ण भविष्यकाल असे म्हणतात उदाहरणार्थ मी आंबा खात असेल मी गावाला जात असेल तिसरे आहे पूर्वी अभ्यास करत असेल पूर्वी काय करत असेल तर अभ्यास करत असेल ओके तर या तिन्ही क्रियापदावरून आपल्याला ही जी क्रियापदे असेल याच्यावर आपल्याला समजते की यांची जी क्रिया आहे ती काय काय होणार आहे तर भविष्यामध्ये चालू असणार आहे म्हणून त्याला आपण अपूर्ण भविष्यकाळ असे म्हणतो पुढे बघा दीप्ती गाणं गात असेल इथे सुद्धा आपल्याला समजतं की दीप्ती काय करणार आहे तर गाणं गाणार आहे गात असते ती गाणं ओके तर या चारही वाक्यांमध्ये आलेले क्रियापद आपल्याला समजतं की त्यांची क्रिया भविष्यामध्ये चालू असणार आहे ओके म्हणून त्याला आपण म्हणतो अपूर्ण भविष्यकाळ पुढचा प्रकार बघा पूर्ण भविष्यकाळ बघा तर पूर्ण भविष्यकाळ म्हणजे काय तर जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यकाळातील असून ती पूर्ण झाल्याची जाणीव झालेली असते तेव्हा त्याला पूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात बघा एखादी क्रिया भविष्यकाळ काळातील असून ती पूर्ण झाल्याची जाणीव झालेली असते तेव्हा त्याला पूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात उदाहरणार्थ मी आंबा खाल्ला असेल बघा की मी आंबा काय केला असेल तर खाल्ला असेल इथे खाल्ला असेल याच्यावरून आपल्याला समजते की त्याची जी क्रिया आहे ती पूर्ण झाल्याची ते जाणीव होते म्हणजेच त्याने आंबा खाल्ला असेल खाल्ला असेल याच्यावरून आपल्याला समजते की त्याची जी क्रिया आहे तिथे काय की पूर्ण झाल्याची जाणीव होते इथे म्हणून त्याला आपण म्हणतो पूर्ण भविष्यकाळ पुढे बघा मी गावात गेलो असेल तर बघा गेलो असेल याच्यावरून आपल्याला समजतं की त्याची जी क्रिया भविष्यकाळातील जी क्रिया आहे ती इथे पूर्ण झालेली असेल असं आपल्याला इथे बोध होतो म्हणून तो भविष्य पूर्ण भविष्यकाळ पूर्वाने अभ्यास केला असेल बघा पूर्वाने काय केला असेल तर अभ्यास केला असेल तिचे तिची जी अभ्यास करण्याची जी क्रिया आहे ती तिने पूर्ण केलेली असेल असा इथे भास होतो असं इथे जाणीव होते आपल्याला समजतं की तिची जी क्रिया आहे अभ्यास करण्याची ती तिने पूर्ण केलेली असेल म्हणून त्याला आपण म्हणतो पूर्ण भविष्यकाळ पुन्हा एकदा व्याख्या बघूया आपण जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यातील असून ती पूर्ण झाल्याची जाणीव झालेली असते तेव्हा त्याला पूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात उदाहरणार्थ मी आंबा खाल्ला असेल मी गावाला गेलो असेल पूर्वाने अभ्यास केला असेल तर इथे या क्रियापदून आपल्याला समजतं की त्याची जी क्रिया आहे ती भविष्यकाळातील हे वाक्य आहे बट इथे आपल्याला समजतं की त्याची जी क्रिया आहे ती पूर्ण झाल्याची इथे जाणीव होते आपल्याला खाल्ला असेल गेलो असेल केला असेल त्याच्यावर आपल्याला समजतं की त्याची जी भविष्यकाळातील जी क्रिया आहे ती इथे पूर्ण झाल्याची जाणीव होते म्हणून त्याला आपण म्हणतो पूर्ण भविष्यकाळ भविष्यकाळचा चौथा प्रकार बघा रीती चालू पूर्ण भविष्यकाळ ओके तर रीती किंवा चालू पूर्ण भविष्यकाळ म्हणजेच काय तर बघा जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यात नेहमी घडणारी असेल तर त्याला रीती चालू पूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात बघा की जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यात नेहमी याने सतत घडणे वाली है उसको कहा जाता है चालू पूर्ण भविष्यकाळ या फिर रीति भविष्यकाळ ऐसा कहा जाता है देखो उदाहरणार्थ मी रोज व्यायाम करत जाई बघा की मी काय करेन की रोज व्यायाम करत जाई
ओके तर भविष्यामध्ये मी काय करणार आहे तर रोज व्यायाम करणार आहे म्हणजे भविष्यात घटने वाली जो क्रिया है उसकी व्यायाम करने की वो क्या करने वाला भाई है वो हर रोज वो क्या करने वाला है व्यायाम करने वाला है ओके पुढे बघा पूर्वी रोज अभ्यास करत जाए म्हणजे किती समजतं की पूर्वी काय करणार आहे तर रोज अभ्यास करणार आहे ओके इथे आपल्याला समजतं की पूर्वी काय करणार आहे की रोज म्हणजे तिच्या अभ्यास करण्याची जी क्रिया आहे ती काय करणार आहे तर रोज करणार आहे ओके म्हणून त्याला आपण म्हणतो चालू पूर्ण भविष्यकाळ पुढे बघा सुनील नेहमी शाळेत जाईल बघा सुनील काय करणार आहे तर नेहमी शाळेत जाणार आहे सॉरी नेहमी शाळेत जाईल म्हणजे सुनील की स्कूल में जाने की जो क्रिया है वो क्या करने वाला है हर रोज करने वाला है नियमित मींस हर रोज करने वाला है वो तो इससे हमें पता चलता है कि उसकी जो क्रिया है वो क्या होने वाली भविष्य में हर रोज घटित होने वाली है ऐसा हमें यहाँ पे बोध होता है इसलिए उसको कहा जाता है रीति या चालू पूर्ण भविष्य का ओके तो बघा पुन्हा एकदा व्याख्या बघूया आपण रीति चालू पूर्ण भविष्य काळाची कि जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यात नेहमी घडणारी असेल तर त्याला रीती चालू पूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात उदाहरणार्थ मी रोज व्यायाम करत जाईल पूर्वी रोज अभ्यास करत जाईल सुनील नेहमी शाळेत जाईल तर इथे जाईल करत जाईल शाळेत जाईल यांच्यावर आपल्याला समजतं की त्यांची जी क्रिया आहे ती काय होणार आहे तर रोज घटणार आहे म्हणजेच व्यायाम करण्याची जी क्रिया इथे पहिल्या वाक्यामध्ये दिलेली आहे तर ती काय होणार आहे तर हर रोज घटने वाली है वो उसके बाद यहाँ पे अभ्यास करने की जो क्रिया है वो क्या होने वाली है कि हर रोज घटित होने वाली है यानी पूर्वी क्या करने वाली है तो रोज यानी हर दिन क्या करने वाली है वो पढ़ाई करने वाली है उसके बाद सुनील हर रोज क्या करने वाला है स्कूल में जाने वाला है यानी उनकी जो क्रिया है यहाँ पे वो क्या करने वाली है तो हर रोज घटित होने वाली है इसलिए उसको कहा जाता है रीति भविष्य का या चालू पूर्ण भविष्य का ओके पुढे बघूया आपण घरचा अभ्यास तर आता आपण काय बघितलं तर काळ व काळाचे प्रकार बघितले मीन्स काळ मीन्स क्या होता है उसके बाद हमने काळ के तीन मुख्य प्रकार देखे उसके बाद हमने हर एक मुख्य प्रकार के चार उप प्रकार देखे वर्तमान काल भूतकाल और भविष्यकाल इन तीनों प्रकारों के हमने चार उप प्रकार भी देखे उसके बाद अभी हम होमवर्क आपके लिए होमवर्क है देखो खाली वाक्यांमध्ये सूचनेनुसार काल परिवर्तन करा तर बघा की इथे काय करायचं आहे तर जे वाक्य दिलेलं आहे आणि वाक्याच्या शेवटी ब्रॅकेट मध्ये ज्या काळाचं नाव दिलं आहे तर ते वाक्य काय करायचं तुम्हाला त्या काळामध्ये परिवर्तित करायचं आहे जसं इथे दिलेलं आहे की मी सिनेमाला जाईल तर हे वाक्य कशामधलं आहे तर भविष्य काळामधलं आहे तर ह्या वाक्याला आपल्याला काय करायला कशामध्ये परिवर्तन परिवर्तित करायचं आहे तर भूतकाळामध्ये ओके तर बघा कसं होईल की मी सिनेमाला जाईल तो इसका भूतकाल क्या होगा कि मैं सिनेमा देखने गया था ऐसा उसको कह सकते कि मी सिनेमाला गेलो होतो ओके तो इस तरह से उसके में क्या होगा परिवर्तन करना है दूसरा वाक्य देखो वर्षा नाचत होती बघा वर्षा काय करत होती तर नाचत होती हे वाक्य कशामधलं आहे तर भूतकाळामधलं आहे ओके तर त्याला कशामध्ये परिवर्तित करायचं आहे भविष्य काळामध्ये ओके तर वर्षा नाचत होती तर ह्या भविष्य काळामध्ये परिवर्तित कसं होईल तर वर्षा नाचत असे म्हणजे भविष्यात वर्षा काय करत असेल तर नाचत असे अशा प्रकारे त्याच्यामध्ये परिवर्तन होईल पुढचं वाक्य बघा मी पुस्तक वाचे बघा हे काय आहे तर भविष्य काळातलं वाक्य आहे आणि त्याच्यामध्ये त्याला कोणत्या काळामध्ये परिवर्तित करायचं आहे तर वर्तमान काळात ओके तर त्याचं वर्तमान काळात परिवर्तन कसं होईल की मी पुस्तक वाचतो
वा किंवा वाचत आहे. ओके, तर अशा प्रकारे काय करायचंय, तिन्ही वाक्यांचं सूचनेनुसार काळ परिवर्तन करायचं आहे. ओके, पुढे बघा. आणखी एक प्रश्न आहे की खालील वाक्यातील काळ ओळखा. तर इथे जी चार वाक्य दिलेली आहेत, तर या चार वाक्यांमधला जो काळ आहे तर तो ओळखून त्या काळाचं नाव लिहायचं आहे. ओके, पहिलं आहे दीपक रोज फिरायला जातो. तर हे जे वाक्य आहे ते कोणत्या काळातलं आहे, तर त्या काळाचं पुढे नाव लिहायचं आहे. दुसरं आहे मी अभ्यास केला. मी काय केला, तर अभ्यास केला. हे वाक्य कोणत्या काळातलं आहे, तो काळ त्याच्या पुढे लिहायचा आहे किंवा खाली लिहिला तरी चालेल. पुढचं आहे दीप्ती गाणं गात असेल. बघा, दीप्ती काय करत असेल, गाणं गात असेल. ओके, तर जे क्रियापद आहेत त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की ते वाक्य कोणत्या काळातलं आहे. पुढचं वाक्य बघा, आयुष रोज व्यायाम करीत होता किंवा असे. बघा, तर आयुष रोज काय करत होता, व्यायाम करत होता. तर हे चार वाक्यांमधला काय करायचं, तुम्हाला काळ ओळखायचं आहे आणि त्या काळाचं नाव त्याच्या समोर लिहायचं आहे. ओके, तर हा आहे तुमचा होमवर्क, घरचा अभ्यास. ओके, तर हा घरचा अभ्यास आपल्या नोटबुक मध्ये लिहायचा आहे आणि आपल्या ग्रुप वर किंवा आपल्या क्लास टीचरला पाठवायचा आहे. ओके, धन्यवाद. Thank you.